विश्रामबाग मध्ये अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून बेडरूम मधील सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण एक लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय याबाबत निलेश अप्पासो माळी वय पस्तीस यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी हे प्रफुल्ल अपार्टमेंट फ्लॅट नंबर एक विकास चौक विश्रामबाग येथे कुटुंबासोबत राहण्यास आहेत शुक्रवारी सकाळी साडेसहा ते सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाज्यातून घरात प्रवेश करून घराचे बेडरूममधील तिजोरीचे लॉकरमध्ये ठेवलेले पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन हजार तीनशे रुपयांची चांदीची वाटी आणि तीन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केलाय घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तीन साक्षीदार तपासले असून पोलीस चोरट्यांचा अधिक शोध घेत आहेत